गोरक्षणाच्या नावावर होणाऱ्या हिंसे प्रकरणी सरकार गंभीर त्वरित कारवाई करण्याचे राज्यांना निर्देश. गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची राज्यसभेत माहिती. जातीय मुद्द्यांचा वापर करत संसदेचं कामकाज विस्कळीत करण्याचा काँग्रेसचा डाव, भाजपाचा आरोप. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीची मतमोजणी उद्या. विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जींची कारकीर्द येत्या 24 तारखेला संपणार. नागालँडमध्ये वेगवान राजकीय घडामोडी. टी आर झेलियांग यांचा मुख्यमंत्रीपदी शपथविधी, मात्र पक्षातून हकालपट्टी. मराठी सिनेसृष्टीतल्या कसदार अभिनेत्री उमा भेंडे यांचं दीर्घ आजारानं निधन. राज्यात आतापर्यंत 72% क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण. धरण साठ्यात 35% वाढ. आणि कोल्हापूर गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती. राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा. नमस्कार, 9:30 बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. पाहूया सविस्तर वृत्त. शेतकऱ्यांच्या समस्या आणि गोरक्षणाच्या नावाखाली होणाऱ्या हत्या आणि हिंसाचार या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आज झालेल्या गदारोळामुळे कामकाज वारंवार तहकूब झालं. गोरक्षणाच्या नावावर देशभरात होणाऱ्या हत्या आणि हिंसेप्रकरणी आज विरोधकांनी राज्यसभेत सरकारकडून स्पष्टीकरण मागितलं. अशा प्रकरणांमधल्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून सरकार या प्रकरणी गंभीर असल्याचं उत्तर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आज दिलं. केंद्र सरकारनं सर्व राज्यांना अशा प्रकरणांमध्ये त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत असं अहिर म्हणाले. शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या मुद्द्यावर सर्व विरोधी पक्ष आज लोकसभेतही एकत्र आले होते. कामकाज सुरू होताच विरोधकांनी हौद्यात येऊन या मुद्द्यावर सुमारे तासभर घोषणाबाजी करत गदारोळ केला होता, त्यामुळे कामकाज वारंवार तहकूब करावं लागलं. शेतकऱ्यांवरच्या चर्चेचा आजच्या कार्यक्रम पत्रिकेत उल्लेख असून त्यानुसार ही चर्चा केली जाईल असं संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी विरोधकांना सांगितलं. सरकार विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यास तयार असून कामकाजात अडथळे आणू नयेत अशी विनंती अनंत कुमार यांनी केली. मात्र या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव आणून चर्चा करण्यास सभापतींनी नकार दिल्यामुळे विरोधकांनी सभागृहातून सभात्याग केला. दरम्यान आकाशवाणी वृत्त विभागात पीटीआय आणि यूएनआय या वृत्तसंस्थांची सेवा बंद करण्याची सरकारची कुठलीही योजना नाही असं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी आज लोकसभेत स्पष्ट केलं. एका प्रश्नाला त्यांनी लिखित उत्तर दिलं. सध्या आकाशवाणीत हिंदुस्तान समाचार या वृत्तसंस्थेची सेवा मोफत घेतली जाते, मात्र इतर कुठल्याही वृत्तसंस्थांची सेवा बंद केली जाणार नाही असंही राठोड यांनी स्पष्ट केलं. दहशतवाद आणि सुरक्षेसंबंधीच्या गंभीर मुद्द्यांना बगल देऊन जातीयवादी मुद्द्यांचा वापर करत संसदेच्या कामकाजात अडथळे आणण्याचा काँग्रेसचा डाव आहे असा घणाघाती आरोप भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे. पात्रा यांनी आज दूरदर्शनशी बोलताना काँग्रेसच्या या खेळीसंदर्भात आपल्याकडे 32 पानी कागदपत्र असल्याचं सांगितलं. गोरक्षक, अल्पसंख्याक आणि झिका व्हायरस या विषयांना प्राथमिकता असल्याचं या कागदपत्रांवरून दिसतं असं पात्रा यांनी स्पष्ट केलं. गोरक्षकांवरून पंतप्रधानांनी 3 वेळा निषेध व्यक्त करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे, मात्र प्रश्न विचारले जाण्याच्या भीतीनं काँग्रेस दहशतवाद आणि पाकिस्तानच्या मुद्द्याला हात लावत नाही अशी टीकाही पात्रा यांनी केली. जमावाकडून हत्या होण्याचे प्रकार काँग्रेसच्याच काळात जास्त झाले. आता मात्र काँग्रेस खोटं रेटून संसदेच्या कामकाजात आणि सरकारच्या विकास कामात बाधा आणत आहे असं संबित पात्रा यावेळी म्हणाले. जिस प्रकार से ये डॉक्यूमेंट आया है, 32 पेज का डॉक्यूमेंट, जहां पे कांग्रेस का ये षड्यंत्र सामने आया है कि किस प्रकार संसद को बाधित करना है, आप इस 32 पेज में देखिए कि जो प्रायोरिटी है, जो प्राथमिकताएं हैं, वो किस प्रकार की है. पहली प्राथमिकता मॉब लिंचिंग और काउ विजिलेंटिज्म गौरक्षकों पे है. स्वाभाविक रूप से महत्वपूर्ण विषय है, इस पर चर्चा जरूर हो सकती है, मगर याद रखिए प्रधानमंत्री जी ने 1 बार नहीं 2 बार नहीं 3 बार निंदा की है. और आंकड़ों की बात की जाए तो लिंचिंग तो कांग्रेस के समय ज्यादा हुआ था. दूसरी बात है पाकिस्तान और पाकिस्तान स्पॉन्सर्ड टेररिज्म, उसके विषय में कोई बात ही नहीं है, पीछे धकेल दिया गया है. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठीची मतमोजणी उद्या सकाळी 11 वाजता नवी दिल्लीत सुरू होईल. सर्वप्रथम संसद सदस्यांच्या मतांची पेटी उघडली जाईल आणि नंतर राज्यांमध्ये झालेल्या मतदानाच्या पेट्या उघडल्या जातील. रालोआ आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि विरोधी पक्षांच्या उमेदवार मीरा कुमार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येत्या 24 तारखेला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कारकीर्द संपेल. एकूण मतदारांच्या मतांच्या 50% पेक्षा किमान 1 मत जास्त जो उमेदवार मिळवेल तो राष्ट्रपतीपदाचा मानकरी ठरेल.
राष्ट्रपति पदासाठी 17 जुलैला मतदान झालं आणि ते 99% झाल्याची नोंदही करण्यात आली आहे। जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा करामुळे कर आकारणीच्या कक्षांचा विस्तार, इन्स्पेक्टर राजचा शेवट आणि वस्तूंचे दर कमी होणार असल्याने ही सर्वांसाठीच फायदेशीर बाब असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केलं आहे। ते आज नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलत होते। जीएसटी प्रणाली जनतेच्या हिताची आहे आणि राज्यांना महसुलाच्या 80% वाटा मिळणार असल्याने विकासाला आणखी चालना मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। बातमी आहे नागालँडची। नागालँडचे नवे मुख्यमंत्री म्हणून टी आर झेलियांग यांचा आज दुपारी शपथविधी झाला, मात्र बंडखोरी केल्यामुळे नागा पीपल्स फ्रंट या त्यांच्या पक्षानं त्यांना निलंबित केलं आहे, त्यामुळे नागालँडच्या सत्ताकारणात आता नवा पेच निर्माण झाला आहे। राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांनी झेलियांग यांना 22 जुलैपर्यंत बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे। झेलियांग येत्या 21 तारखेला बहुमत सिद्ध करतील। आज नागालँड विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्याच्या प्रक्रियेला मुख्यमंत्री शुरुहोझिरो रिजित्सू आज सामोरे गेलेच नाहीत, त्यामुळे विधानसभेचं विशेष सत्र अनिश्चित काळासाठी स्थगित झालं। विधानसभेचे सभापती इम्तियाज पांग यांनी घडामोडीचा अहवाल राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांना पाठवला, त्यानंतर राज्यपालांनी हा निर्णय घेतला आहे। जम्मू काश्मीरमध्ये आज पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं पुन्हा एकदा उल्लंघन केलं। पूंछ राजौरी पट्ट्यात पाकिस्तानी लष्करानं अनेक गावं आणि भारतीय चौक्यांना लक्ष्य करत उखळी तोफांचा मारा केला। या भडीमारात एक नागरिक जखमी झाला। सकाळी 9:15 सुमाराला नौशेरा क्षेत्रातल्या भारतीय चौक्यांवर गोळीबार सुरू झाला। या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिल्याची माहिती संरक्षण दलाच्या प्रवक्त्यानं दिली। पाकिस्तानी लष्करानं बालाकोट, धार, लंबीबारी, राजधानी, मनकोटे, संदोटे या गावांना देखील लक्ष्य केलं। काल पाकिस्तानी गोळीबारात 2 भारतीय जवान शहीद झाले तर 6 जण जखमी झाले। नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून होणाऱ्या भडीमारामुळे राजौरी जिल्ह्यातल्या शेकडो शालेय विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। गेल्या 2 दिवसात या भागातल्या सुमारे 8,000 नागरिकांना या भडीमाराची झळ पोहोचली आहे। दरम्यान काल पोलीस आणि नागरी प्रशासनानं 217 विद्यार्थी आणि 15 शिक्षकांची 3 शाळांमधून सुखरूप सुटका केली। नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सुरू असलेला गोळीबार आणि तोफांच्या माऱ्यामुळे या शाळांमधले विद्यार्थी आणि शिक्षक 6 तासांहून जास्त काळ अडकले होते। या सर्वांना बुलेट प्रूफ वाहनं आणि बसमधून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं। दरम्यान अमरनाथ यात्रेकरूंचा 20वा जत्था आज जम्मूहून अमरनाथला रवाना झाला। आजच्या जत्थ्यात 1,278 पुरुष, 404 स्त्रिया आणि 100 साधूंचा समावेश आहे। जवळपास 85 वाहनांमधून हे यात्रेकरू आज सकाळी बालटाल आणि पहलगाम इथल्या प्रवासी तळांकडे रवाना झाले। अमरनाथ यात्रेकरूंसाठी फार मोठ्या प्रमाणावर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत। यावर्षी मागच्या वर्षाच्या तुलनेत ही यात्रा 8 दिवस लवकर म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी संपेल। या राज्यातल्या काही महत्वाच्या बातम्यांकडे। राज्य सरकारनं घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयावर पूर्णपणे समाधानी नाही असं आमदार विनायक मेटे यांनी सांगितलं। मेटे यांनी शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम पक्षाची स्थापना केली असून या अनुषंगानं जालनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते। कर्जमाफीच्या निकषांबद्दल दररोज वेगवेगळी विधानं येत असून त्याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे। सरकारनं कर्जमाफीची मुदत वाढवून ती 30 जून 2017 पर्यंत करावी असंही ते यावेळी म्हणाले। भारतीय संग्राम पक्षानं स्वतंत्र काम सुरू केलं असून या पक्षाच्या ध्येयधोरणांची माहिती कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मेटे यांनी राज्यभर दौरा सुरू केला आहे। त्याअंतर्गत जालना इथं आज कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला। राज्य सरकारनं ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांची कर्जमाफी केली त्या स्वरूपात राज्यातले अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास महामंडळ, दिव्यांग विकास महामंडळ, आदिवासी विकास महामंडळ अशा 12 महामंडळांची कर्ज माफ करावीत अशी मागणी सर्व मातंग संघटनांच्या वतीनं आज करण्यात आली। मातंग संघटनेची बैठक आज पुण्यात आयोजित करण्यात आली होती। या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली। या संदर्भात राज्य सरकारनं विचार न केल्यास मागासवर्गीय सुकाणू समितीच्या वतीनं राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। या बैठकीला हनुमंत साठे, आरपीआय पुणे शहराध्यक्ष आणि जिल्ह्यातील मातंग आघाडीचे पदाधिकारी तसंच कार्यकर्तेही उपस्थित होते। गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यातल्या 5 जहाल नक्षलवाद्यांनी नुकतंच पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं। तसंच मुंगनेर यनगाव जंगलात झालेल्या चकमकीत पोलिसांनी 3 महिला नक्षलवाद्यांना ठार केलं। या दोन्ही घटनांमुळे नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का बसल्याचं उघडकीस आलं आहे।
अनेक नक्षलवादी संघटनेतून बाहेर पडत आहेत, तसं जनताही आता नक्षलवादांना साथ देत नसल्याचं नक्षलवाद्यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिलेल्या पत्रातून स्पष्ट झालं. शासनाच्या विविध योजनांची माहिती नक्षलवाद्यांना रेडिओ, वर्तमानपत्र आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून मिळत आहे, त्यामुळे अनेक नक्षलवादी आत्मसमर्पण योजनेचा लाभ घेऊन चळवळीतून बाहेर पडत आहेत. गडचिरोली जिल्हा पोलिसांतर्फे जी पत्र नक्षलवाद्यांच्या नातेवाईकांना लिहिलेली जातात त्यांचा स्पष्ट उल्लेख करून अशा प्रकारच्या पत्रांमुळे आणि या धोरणामुळे अधिकाधिक नक्षलवादी प्रलोभनाला बळी पडून शरणागती पत्करत आहेत असा स्पष्ट उल्लेख नक्षलवाद्यांनी स्वतःच्या साहित्यामध्ये स्वतःच्या कॅडरना मोटिवेट करण्यासाठी दिलेला आहे. त्यामुळे या साहित्यामुळे आणि या आता रिसेंटली झालेल्या आत्मसमर्पणामुळे नक्षलवाद्यांसमोर आत्मसमर्पण योजना हे एक आव्हान बनलेली आहे. पोलिसांचं काम फार ताणतणावाचं असतं, याचा विपरीत परिणाम त्यांच्या आरोग्यावर, कामावर आणि कुटुंबावरही होत असतो. हा तणाव दूर करण्याकरता त्यांनी स्वसंमोहनाद्वारे स्वतःचा विकास करून घ्यावा असं आवाहन संमोहन तज्ज्ञ नवनाथ गायकवाड यांनी केलं आहे. पोलिसांसाठी आज जळगावात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यशाळेत ते बोलत होते. पोलिसांनी समाजाशी आणि आपल्या कुटुंबाशी संवाद वाढवला, आनंदी जीवन पद्धती अवलंबली तर त्यांचा तणाव दूर होऊन त्यांचं आरोग्य सुधारेल आणि ते कामही उत्तम प्रकारे करू शकतील असंही गायकवाड यांनी यावेळी स्पष्ट केलं. श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ तयार असून या तयारीचं पूर्ण श्रेय संघालाच आहे असं मत टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केलं. श्रीलंका दौऱ्याला जाण्यापूर्वी आज मुंबईत रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. गोलंदाज प्रशिक्षक म्हणून भरत अरुण यांची आजवरची कारकीर्द उत्तम असल्याचं सांगत त्यांनी या निवडीचं समर्थन केलं. आधीच्या श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाला मिळालेल्या विजयामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आहे असं कर्णधार विराट कोहली यावेळी म्हणाला. प्रशिक्षक निवडीविषयी विचारलं असता मैदानावर संघावर नियंत्रण ठेवणं हे आपलं काम असून त्यापलीकडे आपलं कार्यक्षेत्र नाही असंही कोहली यावेळी म्हणाला. अनेक चित्रपटातून आपल्या सहज सुंदर आणि सोज्वळ अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचं आज मुंबईत निधन झालं. त्या 72 वर्षांच्या होत्या. गेले काही दिवस त्या हृदयविकारानं त्रस्त होत्या. मुंबईतल्या राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. 1960 उमा भेंडे यांनी आकाशगंगा या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. 60 आणि 70 दशकात त्यांनी मराठीसह हिंदी, तेलुगू आणि तामिळ चित्रपटातही उल्लेखनीय भूमिका साकारल्या. त्यांच्यावर चित्रित करण्यात आलेली अनेक गाणी गाजली. 2013-14 व्ही शांताराम पुरस्कारानंही त्यांना गौरवण्यात आलं होतं. उमा भेंडे यांच्या निधनानं मराठी चित्रपट क्षेत्रानं सोज्वळ अभिनेत्री गमावली आहे अशी प्रतिक्रिया सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी शोकसंदेशात व्यक्त केली. राज्यातल्या बहुतांश भागात मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. 72% क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली आहे. लागवडीखाली सर्वाधिक क्षेत्र कापसाचं तर त्याखालोखाल तेलबिया आणि तृणधान्याची लागवड राज्यात झाली आहे. 1 जून ते 19 जुलै अखेर राज्यात 182 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. हा पाऊस सरासरीच्या 73.9% इतका नोंदवला गेला. गेल्या वर्षी या सुमारास तो सरासरीच्या 108.5% एवढा झाला होता. ठाणे, रायगड, पालघर, पुणे आणि गडचिरोली या जिल्ह्यात 100%पेक्षा अधिक पाऊस झाला. सोलापूर जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे 25% पावसाची नोंद झाली. त्याचबरोबर राज्यातल्या धरणांच्या पाणीसाठ्यात 35% वाढ झाली. गेल्या वर्षी या सुमारास 31.90% पाणीसाठा होता. पेरणीसाठी खत आणि बियाण्यांची पुरेशी उपलब्धता आहे. खरीप हंगामासाठी 43 लाख टन खतांची मागणी आहे. 39 लाख टन एवढ्या खतांचं नियोजन करण्यात आलं आहे. याशिवाय केंद्र सरकारनं राज्यासाठी युरिया खताचं 0.50 लाख मेट्रिक टन वाढीव राखीव वितरण मंजूर केलं आहे.
गेल्या तीन दिवसांपासून अकोला जिल्ह्यातल्या आगर परिसरात चांगला पाऊस झाल्यानं तीन आठवड्यांपासून खोळंबलेल्या पेरण्यांना आता वेग आला आहे. मृग नक्षत्रात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीला सुरुवात केली, मात्र त्यानंतर पावसानं ओढ दिल्यानं पेरण्या अर्धवटच राहिल्या होत्या. आता मात्र पुन्हा पावसानं हजेरी लावल्यानं उर्वरित पेरण्यांना सुरुवात झाली असून शेतकरीही सुखावला आहे. राज्यात सर्वदूर पावसाची दमदार हजेरी लागली असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातही गेल्या 24 तासापासून पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्यातले जवळपास 31 बंधारे पाण्याखाली गेल्यानं 30 गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. गेल्या 15 आठवड्यात कोल्हापुरात पावसानं दडी मारली होती, पण आता जोरदार पाऊस सुरू झाल्यानं बळीराजा सुखावला आहे. पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर वाहून जात असून नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला. गगनबावडा, राधानगरी, आजरा आणि चंदगडमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून शाहूवाडी भागातही तुफान पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातली वाहतूक काही प्रमाणात सुरळीत असली तरी काही मार्ग बंद झाले, तर अनेक भागातला वीज पुरवठाही आज खंडित झाला होता. गडचिरोलीत कालपासून सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्यातल्या बहुतांश भागात पूरस्थिती निर्माण झाली. पर्लकोटा नदीला पूर आला असून पुराचं पाणी भामरागड गावात शिरल्यानं बाजारपेठ आणि निवासी घरं पाण्याखाली बुडाली आहेत. पुरामुळे परिसरातल्या 100 गावांचा संपर्क तुटला आहे. देसाईगंज इथं मासेमारी करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा नाल्याच्या पुरात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. गोसीकूर धरणाचे दरवाजे अर्ध्या मीटर उघडण्यात आले असून त्यातून 2126 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. नैऋत्य मोसमी पावसानं पश्चिम राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागासह संपूर्ण देश व्यापला आहे. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात कोकणात काही ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस तसंच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तापमान 10 सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 31, किमान 24, नागपूर 32-23, पुणे 28-22, औरंगाबाद 29-21, नाशिक 28-23, कोल्हापूर 24-21, रत्नागिरी 26-24, सोलापूर 30-21 आणि अमरावती कमाल उपलब्ध नाही, किमान 21. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गोहत्येवरून होणारी हिंसा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संसदेत वारंवार गदारोळ, विरोधकांचा सभात्याग, कामकाजात व्यत्यय. गोरक्षणाच्या नावावर होणाऱ्या हिंसेप्रकरणी सरकार गंभीर, त्वरित कारवाई करण्याचे राज्यांना निर्देश. गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची राज्यसभेत माहिती. जातीय मुद्द्यांचा वापर करत संसदेचं कामकाज विस्कळीत करण्याचा काँग्रेसचा डाव, भाजपाचा आरोप. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठीची मतमोजणी उद्या. विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जींची कारकीर्द येत्या 24 तारखेला संपणार. नागालँडमध्ये वेगवान राजकीय घडामोडी. टी आर झेलियांग यांचा मुख्यमंत्रीपदी शपथविधी, मात्र पक्षातून हकालपट्टी. मराठी सिनेसृष्टीतल्या कसदार अभिनेत्री उमा भेंडे यांचं दीर्घ आजारानं निधन. राज्यात आतापर्यंत 72% क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण. धरणसाठ्यात 35% वाढ. आणि कोल्हापूर, गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती. राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.